नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी केली अवैध रेती उपसाविरोधात धडक कारवाई. दूषित पाण्यानं भाज्यांची लागवड करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे महापौरांचे आदेश. आणि मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणाऱ्या पुस्तकावरून मराठा नेते आक्रमक. नोटिस नोटिस होनी चाहिए, इग्नोर नहीं. मीटिंग अटेंड होनी चाहिए, मिस नहीं. व्हेन एवरीवन इज बिजी, टीजीएसबी सोसाइटी मेक्स सोसाइटी मैनेजमेंट वेरी इजी विद ऑनलाइन मेंबर डेटा बैंक, ऑनलाइन पेमेंट ऑफ मेंटेनेंस बिल्स, ऑटोमेटिक पेमेंट रिमाइंडर, मीटिंग रिमाइंडर, कंप्लेंट मैनेजमेंट, डिजिटल नोटिस बोर्ड, पार्किंग मैनेजमेंट, वेंडर डेटा बैंक, automatic balance sheet, reminders for statutory compliance and many more. After all, society management ye aapka nahi, app ka kaam hai. ठाणे जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात महसूल विभागाने हाती घेतलेल्या धडक कारवाईत सुमारे 6,48,00,000 साहित्य आणि रेती साठा जप्त आणि नष्ट करण्यात आला असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पारसिक कळवा रेतीबंदर, काल्हे रेतीबंदर, वडूनघर, खारबाव, वेहळे, उल्हास नदी खाडीपात्र, टेभा, तानसा या परिसरातील खाडी किनारी सक्शन पंपाच्या साह्यानं अवैधरित्या रेती उपसा मोठ्या प्रमाणावर होतोय अशा तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांच्या नेतृत्वाखाली सकाळपासूनच ठाणे, कल्याण, भिवंडी आणि शहापूर तहसीलदार यांनी धडक कारवाई हाती घेतली. या कारवाईमध्ये 32 सक्शन पंप आणि 25 बार्ज गॅस कटरच्या साह्यानं नष्ट करण्यात आले, तर 330 ब्रास रेतीसाठा तसंच 50 ठिकाणी रेती उपसासाठी उभारण्यात आलेले हौद उद्ध्वस्त करण्यात आलेत. ठाणे तहसीलदार अधिक पाटील, भिवंडी तहसीलदार शशिकांत गायकवाड, कल्याण तहसीलदार दीपक आकडे, शहापूर तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी, अंबरनाथ तहसीलदार जयराज देशमुख, उल्हासनगर तहसीलदार विजय वाकोडे, रेतीगट तहसीलदार मुकेश पाटील, खनिकर्म अधिकारी मनोज मेश्राम यांच्यासह अन्य 6 अधिकाऱ्यांसह महसूल विभागातील कर्मचारी पोलीस असे 150 जणांचे पथक या कारवाईमध्ये सहभागी झाले होते. ठाणे तहसीलदार अधिक पाटील आणि त्यांच्या टीमनं मुंब्रा पारसिक कळवा रेतीबंदर आणि गणेशघाट परिसरात कारवाई करत 8 सक्शन पंप आणि 8 बार्ज जप्त करून नष्ट केलेत. भिवंडी तहसीलदार शशिकांत गायकवाड आणि त्यांच्या टीमनं सकाळपासूनच कारवाईला सुरुवात केली. 9 सक्शन पंप आणि 6 बार्ज जप्त करून नष्ट करण्यात आले, तसंच 330 ब्रास रेतीसाठा जप्त केला आहे. कल्याण तहसीलदार दीपक आकडे आणि त्यांच्या टीमनं देखील उल्हास नदी खाडीपात्रात प्रत्यक्ष उतरून अवैध रेती उपसाविरोधात कारवाई केली. यावेळी कल्याण तालुका हद्दीतील खाडीपात्रातील 11 सक्शन पंप नष्ट करण्यात आले, तर 9 बार्ज जप्त करण्यात आले. 21 ठिकाणी रेती उपसासाठी उभारण्यात आलेले हौद उद्ध्वस्त करण्यात आले. शहापूर तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी आणि त्यांच्या टीमनं टेंभा आणि तानसा या 2 ठिकाणी नदीपात्रात कारवाई करून 4 सक्शन पंप नष्ट केले. अंबरनाथ तहसीलदार जयराज देशमुख आणि त्यांच्यावर कारवाई करून 2 सक्शन पंप नष्ट केलेत. या संपूर्ण कारवाईसाठी 2 बोटी, 2 हायड्रा, 2 पोकलेन, 3 गॅस कटर मशीन्स, 4 JCB, 1 बाज या साहित्यांचा वापर करण्यात आला. रेल्वे ट्रॅकनजीकच्या जागेत तसंच ठाणे शहरातील विविध ठिकाणी भाजीचे मळे असून या भाजीपाल्यांसाठी सांडपाणी मिश्रित अस्वच्छ पाणी वापरलं जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यात. त्यानुसार महापौर नरेश म्हस्के यांनी अतिरिक्त आयुक्त 1 यांच्या उपस्थितीत सर्व सहाय्यक आयुक्त आणि विविध विभागाची तातडीची बैठक घेतली. दूषित पाणी वापरून भाज्यांची लागवड ठाणे शहरात ज्या ठिकाणी होती आहे त्याची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणं हे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ठाणे महापालिकेचं पहिलं कर्तव्य असून याबाबत तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या आहेत. तसंच याबाबत खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनीही तक्रार केली असल्याचं महापौरांनी बैठकीत सांगितलं. या बैठकीला उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, नगरसेविका मालती पाटील, अतिरिक्त आयुक्त 1 राजेंद्र अहिवर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध माळगावकर, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान तसंच सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. रेल्वे ट्रॅकजवळच्या मोकळ्या जागेत तसंच शहराच्या बहुतांश ठिकाणी भाजीचे मळे आहेत.
या ठिकाणी बोरवेल असल्याचं दाखवून प्रत्यक्षात मात्र पिकांसाठी मलमूत्र मिश्रित सांडपाणी तसंच गटाराचं पाणी देण्यात येत आहे. मानवी मलमूत्र हे आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे असं असताना देखील याच सांडपाण्यावर अशा प्रकारे भाजीपाला पिकवून एक प्रकारे विविध रोग नागरिकांना दान स्वरूपात दिले जात आहेत असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. ठाणे महापालिका क्षेत्राचा विचार केल्यास कळवा, मुंब्रा, दिवा तसंच ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या समतानगर, गांधीनगर, सिडको, मफतलाल कंपाऊंड परिसरात भाजीमुळे यातून पिकवलेली भाजी ठाण्यातील विविध विभागात पीक विकली जाते. ही भाजी पिकवण्यासाठी तसंच धुण्यासाठी सांडपाणी मिश्रित पाण्याचा वापर केला जातोय. अशा पद्धतीनं नागरिकांच्या जीवाशी खेळून भाज्यांची लागवड केली जात आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून कॅन्सर, पोटाचे विकार, मेंदूचे विकार यासारख्या दुर्धर आजारांना या भाज्या सेवन केल्यामुळे सामोरं जावं लागतंय. याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असून त्याची कसून चौकशी करण्याचे आदेश महापौरांनी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाला तसंच प्रत्येक प्रभाग समितीनिहाय असलेल्या सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. अशा ठिकाणी पिकवलेल्या भाज्यांची लागवड जे करत असतील त्यांच्यावर कठोर पावलं उचलून तातडीनं कारवाई करण्याचे संकेतही महापौरांनी दिलेत. आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावरून सध्या वादंग निर्माण झाला असून ठाण्यातील मराठा आणि बहुजन समाजाच्या नेत्यांनी देखील या पुस्तकाच्या विरोधात दंड ठोपटलेत. हे पुस्तक कोणत्याही ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात येऊ नये, जर असं झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा इशाराच या नेत्यांनी दिलाय. या संदर्भात सकल मराठा समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील पत्र दिलं गेलं असून मुख्यमंत्र्यांना दिलेल्या या पत्रात त्यांनी हा इशारा दिलाय. त्यामुळे या पुस्तकावरून येत्या काही काळात ठाण्यात देखील वातावरण चांगलीच तापण्याची चिन्ह आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या आज के शिवाजी नरेंद्र मोदी पुस्तकावरून वाद सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन दिल्लीतल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात झाल्यानंतर राज्यसभेचे खासदार आणि कोल्हापूरचे छत्रपती घराण्याचे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी याबाबत आपली नापसंती दर्शवत पुस्तक बाजारात येऊ नये अशी मागणी केली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही यावर संताप व्यक्त केलाय. पंतप्रधान मोदींनी सात जन्म घेतले तरी शिवाजी महाराजांच्या एक क्षणाचीही बरोबरी त्यांना करता येणार नाही अशी टीका कडू यांनी केली आहे. आज के शिवाजी नरेंद्र मोदी पुस्तकाविषयी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ट्विटरवरून भूमिका मांडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलनाच होऊ शकत नाही. सात जन्म नाही, सात पिढ्या नाहीत, अख्खं आयुष्य झिजवलं तरी मोदींची तुलना ही छत्रपतींशी होऊ शकत नाही. छत्रपतींच्या आयुष्यातील एक प्रसंगासारखा देखील संघर्ष मोदींनी केलेला नाही अशी टीका देखील त्यांनी केली आहे. हे वादाचे लोण आता ठाण्यात देखील सुरू झालेत. सकल मराठा समाजाच्या वतीनं हा मुद्दा उचलण्यात आला असून त्यामुळे वातावरण चांगलंच तापलंय. सकल मराठा समाजाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात आलं असून या पत्रामध्ये त्यांनी या पुस्तकावर बंदी आणावी अशी मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नरेंद्र मोदी यांच्यासोबत करणं म्हणजे हा केवळ अपराधच नव्हे तर महाराष्ट्राची माती कलंकित करण्यासारखी असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलंय. दरम्यान या सर्व घडामोडीनंतर ठाण्यात देखील या पुस्तकावरून वातावरण तापण्याची चिन्ह आहेत. महापौर चषक ब्रास बँड स्पर्धेत हनुमान बँड पथकानं प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक भैरवनाथ बँड आणि तृतीय क्रमांक राष्ट्रीय बँड पथकानं पटकावलाय. या विजयी पथकांना महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलंय. रविवारी ही स्पर्धा कोपरीमध्ये पार पडली. पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी बोलताना महापौर म्हस्के म्हणाले की आजच्या आधुनिक डीजेच्या काळातही ब्रास बँड या वाद्यानं आपली एक ओळख टिकवून ठेवली आहे. आजही बँजो डीजेच्या काळातही मंगलसमयी ब्रास बँड पथकाला आमंत्रित केलं जातं. ब्रास बँडची सुरुवात ठाण्यातील चेंदणी कोळीवाड्यातूनच झाली असून ती परंपरा ठाण्यानं जपली असल्याचा सार्थ अभिमान आहे. यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैद्य, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा नम्रता पमनानी, नगरसेविका मालती पाटील, शर्मिला पिंपोळकर, क्रीडा अधिकारी मिनल पालांडे इत्यादी उपस्थित होते. या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकवणाऱ्या साई चेरोबा बँड आणि सुभाष बँड पथकाला प्रत्येकी 20,000 रुपयांचं पारितोषिक देऊन गौरविण्यात आलंय. तर श्रीकृष्ण बँड यांना उत्कृष्ट क्लॉरनेटसाठी, भैरवनाथ बँड यांना उत्कृष्ट रिदम आणि ट्रम्पेटसाठी, राष्ट्रीय बँड यांना उत्कृष्ट सेक्साफोनसाठी, हनुमान बँड यांना उत्कृष्ट
मास्तरसाठी प्रत्येकी 7,000 रुपयांचं रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आलंय. ठाणे महापालिका आयोजित वृक्षवल्ली 2020 प्रदर्शनातील झाडं फुलं फळं आणि भाजीपाला स्पर्धेत मध्य रेल्वेनं प्रथम तर लोढा ग्रुपनं द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेमध्ये 50 स्टॉलधारकांसह 600 स्पर्धक सहभागी झाले होते. विविध विभागात घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये 1,250 प्रथम द्वितीय तृतीय आणि उत्तेजनार्थ पारितोषिकं मिळवलेल्या स्पर्धकांना महापौरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलं. या प्रदर्शनामध्ये शोभिवंत पानाफुलांच्या कुंड्या, वामन वृक्ष, कॅक्टस, ब्रोमोलियाज, ऑर्किड्स, गुलाब पुष्प, पुष्परचना, औषधी वनस्पती, नवलकोलसारखा भाजीपाला, समियासारख्या दुर्मिळ होत चाललेल्या वनस्पती, फळं, झाडं, फळांची मांडणी, उद्यान प्रतिकृती, निसर्ग आणि पर्यावरणावर आधारित रंगचित्र इत्यादींचा पर्यावरणावर आधारित रंगचित्र इत्यादींच्या प्रदर्शनाचा ठाणेकरांनी लाभ घेतला. या प्रदर्शनाला जवळपास 1,25,000 अधिक लोकांनी भेट दिली आहे. कचऱ्याचा फोटो काढून टीएमसीला पाठवला. एरवी लाईकसाठी 10 फोटोज पोस्ट करतो तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप. तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ते तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. त्याचबरोबर आवाज माझा हे ॲप देखील डाउनलोड करायला विसरू नका. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी केली अवैध रेती उपसाविरोधात धडक कारवाई. दूषित पाण्यानं भाज्यांची लागवड करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे महापौरांचे आदेश. आणि मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणाऱ्या पुस्तकावरून मराठा नेते आक्रमक. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्श नगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आयडी avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.